रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. नंदुरबार तोरणमाळ येथे प्रवासी वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मोगरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे हे वाहन जात होते. यावेळी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावरून गाडी ही खोल दरीत कोसळली, यामुळे हा मोठा अपघात झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत मृतदेह बाहेर काढला आहे. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना तातडीने म्हसावत ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. यात इसम दारासिंग कुंवरसिंग चौधरी वय वर्ष 41, धीरसिंग पुण्या पाडवी वय वर्ष 35 यांचा जागीच मृत्यू झाला, तर साबलीबाई दारासिंग चौधरी वय वर्ष 38, कांतीलाल जेठ्या वसावे वय वर्ष 30 यांचं मसावत ग्रामीण रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान सुनील दारासिंग चौधरी आणि गोविंद उपसिंग वळवी हे जखमी असून त्यांच्यावर मसावत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. मसावत पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर.